तर माझ्या मागे जे तुम्ही पाहून राहिले हा इकडे इको पॉइंट आणि इकडे आहे खाली दरी. जर आपण या ठिकाणी जोराने असा ओरडला आपला आवाज इकडे वापस येतो 3 वेळा. हा महाबळेश्वरचा मेन पॉइंट आहे. जर तुम्ही दिवाळीमध्ये वगैरे आला 10 महिन्यात 11 महिन्यात वगैरे इकडे सह्याद्रीच्या 7 रांगा दिसते मस्त मजा राहत दिसते भयंकर. तर मुंबई पाहून झाल्यानंतर आम्ही इकडे निघालो होतो महाबळेश्वरसाठी. तिकडे रस्त्यामध्ये आम्हाला भेटला वाहीगाव. वाहीगावमध्ये आम्ही एक रूम केला 1200 रुपये देऊन. हे इकडे पाहू शकता तुम्ही रूम. इकडे पूर्ण झोपली आहे फॅमिली आमची. इकडे रूम आहे 1200 रुपयाची. इकडे 1200 रुपयाची रूम केला आम्ही आणि इकडे एक रात्र स्टे करतो. आता वाजलेत 12 नंतर आम्ही 5 वाजता उठू आणि सरळ निघू महाबळेश्वरसाठी. एका रात्रीसाठी इकडे लक्ष्मी लॉजमध्ये स्टे करून आम्ही चाललो महाबळेश्वरसाठी. आता इथून महाबळेश्वर 70 ते 80 किलोमीटर काहीतरी दूर आहे. चाललो आता. हे आमचे ड्रायव्हर साहेब राजभाऊ राजगिरे. जर तुम्हाला काही ट्रिप वगैरे काढायची असेल फॅमिली ट्रिप मित्र वगैरेची ट्रिप तर यांना संपर्क साधा. नंबर आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन. मी टेन्शन नाही घ्यायचं. आपली गाडी गेली आहे स्कॉर्पिओ. इथून जातो. चांगले ड्रायव्हर आहेत इकडे. मस्त घाट्यावरून वगैरे चांगल्या व्यवस्थितपणे चालतात. आमच्या प्लॅन होता 6 वाजता निघायचा पण याच ठिकाणी 8:30 वाजले. आम्हाला आंघोळ पाणी वगैरे करतले बहुत वेळ झाली. आता जस्ट निघतो आम्ही. आम्ही आता इकडे आलो पंचगणीच्या समोर. इकडे एक हॉटेल भेटलं आम्हाला. इकडे चहा पितो आम्ही. निघतो सरळ महाबळेश्वरसाठी. तर चहा वगैरे सगळा पिऊन पूर्ण बिस्किट वगैरे खाऊन थोडा पोटाला आधार झाला. इकडे भाऊनं विमल वगैरे काहीतरी घेतला. तर महाबळेश्वरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर पूर्ण घाट आहेत. गाडी अशी फिरवत जावं लागते. या ठिकाणी चांगला ड्रायव्हर पाहिजे म्हणून आम्ही राजू भाऊला पकडला. आणि इकडे काही मंडळी वगैरे बसल्यात इकडे समोरच्या तोंडाकडून. तर आम्ही पोहोचलो आता इकडे आर्थर शीट पॉईंटकडे. आणि आम्ही इकडे गाईड केला एक दादा सांगेल आपल्याला इन्फॉर्मेशन सगळी. आणि हे सगळे आमचे फॅमिली वगैरे मेंबर उतरले इकडे. तर आम्ही इकडून एंटर केला. आता आपल्याला जायचं आहे इकडून सरळ तिकडे खाली. आणि तो तिकडून तुम्हाला रस्ता दिसत आहे त्या रस्त्याने वापस यायचा इकडे असा आपल्या स्पॉटकडे. टोटल 8 पॉईंट आहे सर्कलला. हे सगळं डेव्हलप जे केले हे 10 वर्षापूर्वी केले. पूर्वी हे सगळं मातीचं होते पगदंडी होती. पावसाळ्यात तुम्ही आला 4 महिने तिथं काही दिसत नाही. पावसाळ्यात दुःख भरपूर असत. पहिला पॉइंट आहे माहिती ऐका. पॉइंटचं नाव आहे अंतिम पॉइंट. ओरिजिनल जे पॉइंट आहे ते पहिला भूकंप 1967 मध्ये पडून गेले. 1967 1972 मध्ये पहिला भूकंपात जुने पॉइंट पडले. हा जो ओरिजिनल पॉइंट आहे ना इथला 20 फूट पुढं नॅचरली अनसपोर्ट एक दगड होता. ते दगडावर ब्रिटिश लोक बसायचे आणि जंगलातल्या प्राण्यांना मारायचे म्हणून पॉइंटला नाव दिलं हंटिंग पॉइंट. इथूनच का मारायचे त्याचं कारण आहे का. पुढे 5 नंबरला पॉइंट आहे वाघ झरा म्हणजे टायगर स्प्रिंग पॉइंट. 16 किलोमीटरच्या जंगलातला एकमेव झरा आहे. त्याला 12 महिने 24 तास पाणी चालू असतं. आता आपण तिथे जाणार आहे. या झऱ्यावरनं जंगलातले प्राणी पूर्वी पाणी पिऊन इकडनं वर चढायचे. हे कालांतरानं ऊन पावसानं झीज होऊन ना ते कोसळून गेलं. आमच्या समोर टापूर जागा मागं आली. क्रॅक झालेलं. आता इथून खाली रायगड जिल्हा लागला महाड तालुका. हे जे पात्र दिसतंय ना फक्त ती सावित्री नदी आहे. महाड नदी बघा 5 वर्षापूर्वी दुर्घटना झाली. ब्रश ब्रिज कोसळल्यानं ब्रश वाहून गेल्या. तीच ही नदी. इथं पाणी कमी आहे ते सनसेटच्या वेळेस दिसत. पुढचं पाणी पोल्युशनमुळे दिसणार. दुसरा याला म्हणजे लोकल लोकांनी नाव दिलंय शिवाजी महाराज स्टॅच्यू पॉइंट. समोरचा बघा डोंगर दिसतोय 3 पायऱ्यांचा. तो प्रतापगड किल्ला.
झुकट मध्ये दिसतोय ना समोर प्रतापगड किल्ला आहे, तिथे गेल्यानंतर म्हणजे हवेतला अंतर 8 किलोमीटर आहे. गाडी घेऊन गेला तर महाबळेश्वरवरनं 22 किलोमीटर आहे. 450 पायऱ्या आहेत, वरती 22 पॉईंट आहेत. नेहरू गार्डन, टेहळणी बुरुज, अफजल खान कबर पायथ्याला आहे, बघण्यासारखे स्पॉट आहेत. तुम्ही जाणार आहे ना तिथे? तर माझ्या मागे जे तुम्ही पाहून राहिले हा इकडे इको पॉइंट, तिथे तुम्ही वाचू शकता. आणि इकडे आहे खाली दरी. जर आपण या ठिकाणी जोराने असा ओरडला तर आपला आवाज इकडे वापस येतो 3 वेळा. इथून इकडून आपण जर ओरडला तर आपला आवाज आपल्याला वापस येतो. हवे साईटला नाव लिहिलंय, पॉइंटचं नाव आहे मालकम पॉइंट. आता ज्या ठिकाणी मी तुम्हाला भेटलो नवीन महाबळेश्वर, ते नवीन महाबळेश्वर एका मालकम नावाच्या ब्रिटिशांनी बसवलं. नवीन महाबळेश्वरचं पूर्वीचं नाव होतं मालकम पेठ. इथल्या लोकल लोकांनी त्याला नवीन महाबळेश्वर नाव दिलं. त्या उद्देशानं हा स्पॉट बनलाय मालकम पॉइंट. समोर बघा गॅलरी दिसतीये ना, तिथपर्यंत आपण जाणार आहे. तसं महाबळेश्वरचा मुख्य पॉइंट आहे, पॉइंटचं नाव आर्थर सीट पॉइंट आहे. तिथे गेल्यावर 2200 फुटाची डीप आहे. त्याच्या खाली बघा सायकलच्या सीट सारखा काळा दगड दिसतोय. दिसतोय ना साहेब? त्याला विंडो पॉइंट म्हणतात. तिथपर्यंत पूर्वी लोक जायची, घरामध्ये खिडकी असती तसा त्याचा आकार. पण कालांतरानं ऊन पावसान झिज होऊन वरचा दगड 15-20 वर्षापूर्वी पडून गेलाय. आता पब्लिकला अलाउड नाही तिथं, लोकल लोकांना ट्रॅकिंग वाले जातात. हमेशा पिक्चर जो आहे सैफ अली खान, आदित्य पांचोली, काजल त्यांचा व्हिडिओ शॉट तिथे केलेला आहे. म्हणजे पुनर्जन्म जो दाखवलाय ना, त्या दगडावरून पुतळे खाली फेकलेस आणि व्हिडिओ इथनं शूट केलाय. आता ह्याच्यावरती दोनच किल्ल्यांची नाव आहेत, तोरणागड आणि प्रतापगड. ऑक्टोबर नोव्हेंबरला आला ना तर 10-12 किल्ले इथून दिसतात. राजगड, तोरणागड, प्रतापगड, कांगोरीगड, मकरनगड, चंद्रगड, रायगड, रायरेश्वर, तानाजी मालुसरेंचं उमरेड गाव, एवढी इथून ठिकाणं दिसतात. डाव्या साईडला डब्ल्यूचा आकार दिसतोय बघा, त्याच्या पुढे एक व्हाईट स्पॉट आहे. इकडे डाव्या साईडला व्हाईट स्पॉट दिसतोय का? ते तानाजी मालुसरेंचं उमरेड गाव. थोडेसे वाईट टू तुम्हाला जाताना गाव लागेल, पण ते तुम्ही जिथून जाल तिथून 10 किलोमीटर आतमध्ये उमरेड गाव, तानाजी मालुसरेंचं गाव आहे तो डब्ल्यू असं. तर मागे 2 ते 3 स्पॉट पाहून झाल्यानंतर आम्ही खाली चाललो. इकडे सरळ खाली चालत गेल्यानंतर अजून एक स्पॉट आहे म्हणते, तिथे घेऊन चालला जात आपल्याला. पॉइंटचं नाव आहे टायगर स्प्रिंग पॉइंट. जंगलाचं नाव आहे ब्रह्मारण्य. जंगलाचं नाव ब्रह्मारण्य का दिलं त्याचं कारण आहे का? या जंगलामध्ये पूर्वी ऋषीमुनी तपश्चर्या करायचे, मौन करायचे, म्हणून जंगलाचं नाव दिलंय ब्रह्मारण्य. अजून पण जंगलात गुफा वगैरे आहेत. 12-12, 15-15 किलोमीटर चालत जायला लागतं, गुफा वगैरे आहेत. तर ह्या 16 किलोमीटरच्या जंगलातला एकमेव झरा इथं 12 महिने त्याला 24 तास पाणी कंटिन्यू चालू असतं. जंगलातल्या प्राण्यांपैकी आहे ना, पूर्वी ब्रिटिशांच्या काळात वाघ पाणी प्यायला इथं जास्त, म्हणून जंगल झऱ्याचं नाव दिले वाघ झरा, टायगर स्प्रिंग पॉइंट. आता या पाण्याचं वैशिष्ट्य आहे, महत्व आहे. या जंगलात ना 80% आयुर्वेदिक वनस्पती आहे. जांभूळ, गेळा, हिरडा, डाका, पिसा, अंजन, आंबुळकी, करवंद, आंबा अशी झाडांची नावं आहेत. त्या झाडाच्या मुळाला टच होऊन हे पाणी येतं इथं. हे पाणी पब्लिकनं पिलं तर भूक जास्त लागते असं या पाण्याचं वैशिष्ट्य आहे. कितीही गर्मीत या थंडच राहतं पाणी. हा इकडे आहे टायगर स्प्रिंग पॉइंट आणि इकडे एक गुफा आहे म्हणते काहीतरी, अरे झरा आहे म्हणते इकडे काहीतरी. इकडे आजीबाई बसली राहते, ती आपल्याला पाणी देते. तू पाणी पिला का? भूक जास्त लागते. जर कोणाला वजन वगैरे वाढवायचं असेल, भूक कमी लागत असेल तर इकडे येऊन जायचा. 5 रुपये 10 रुपये देऊन टाकायचे आजीले न पाणी पिऊन जायचं इकडे. खाली दगडी एका ठिकाणी दिसताय, त्याला मंकी पॉइंट म्हणतात. म्हणजे त्या दगडींचा आकार आहे माकड बसल्यासारखा. काय पूर्वी 3 दिसायच्या, कालांतरानं ऊन पावसानं झिज होऊन त्या आता 3-7 झालेल्या आहेत.
गांधीजींची तीन माकडं म्हणतात, वाईट बोलू नका, वाईट बघू नका, वाईट ऐकू नका, तसं त्याला नाव दिले मंकी पॉइंट. कुणी बनवलेला बांधलेला नाही, नॅचरल आहे. आता आपण ह्या ठिकाणी आलोय, समोर गॅलरी दिसते ना, तोच हा पॉइंट आहे. पॉइंटचं नाव आर्थर सीट आहे. मेन पॉइंट आहे, ऐका म्हणजे लक्षात येईल. तीन जिल्ह्यांच्या मध्ये हा पॉइंट आहे. उजव्या साईडला पुणे जिल्हा लागतो, भोर तालुका. इथून खाली रायगड जिल्हा, महाड तालुका. आपण उभे हा सातारा जिल्हा, महाबळेश्वर तालुका. काही लोकांनी पॉइंटचे डुप्लिकेट माहिती पण बनवले. दोन्ही तुम्हाला सांगतोय, लक्ष द्या. ओरिजिनल हा 50 फूट पुढे होता पॉइंट. नॅचरल पॉइंट कोयनाच्या भूकंपात 1967 साली पडला. त्याच्यानंतर 1912 राहिलेला तो 1972 पडला. आता याला बांधून म्हणजे 41 वर्ष झाले. आता रिपेअरिंग काम चालू आहे त्याचं. डोंगराच्या टोका हा एकमेव पॉइंट आहे महाबळेश्वरचा, आर्थर सीट. पॉइंटला आर्थर सीट नाव का दिलं, त्याचं कारण आहे का, डाव्या साईडला सावित्री नदी गेली आहे. या सावित्री नदीला पुढे महाडपाशी एक दासगावची बाणकोट खाडी आहे, जॉईंट आहे. त्या खाडीतून 1842 मध्ये आर्थर नावाचा ब्रिटिश गव्हर्नर, त्याची बायको, मुलगी आणि 13 खलाशी बोटीतून येत होते महाडला. सावित्री नदी पात्राजवळ ते आले, दुर्घटना झाली, बोट पलटी झाली, बायको मुलगी वाहून गेली. आर्थर एकटा वाचला, तो महाडवरून घोड्यावर फिरत फिरत या ठिकाणी आला. हे ठिकाण 50 फूट पुढे होतं, एक दगड होता, त्या दगडावर तो आर्थर बसायचा. खाडी बघून बायको आणि मुलगीच्या आठवणी काही ना काही घ्यायचा, म्हणून पॉइंटला नाव दिलंय आर्थर स्वीट पॉइंट. आता ह्या पॉइंटची जी उंची आहे, समुद्र सपाटीपासून 4421 फूट उंचावर आहे आपण. आणि दरी जी आहे डाव्या साईडला, ही 2200 फुटाची आहे. दुसरं नाव शाळेच्या पोरांनी दिलंय, मॅजिक शो पॉइंट. एप्रिल मे महिन्यात तुम्ही आला, कोणती हलकी वस्तू इथून दरीतून खाली फेकली, खाली न जाता 2400 फूट वर जाती आणि जंगलात मागच्या साईडला पडती. मान्सून आवाजी अरबी समुद्राची सुट्टी या डोंगरावर धडकती. कोणती हलकी वस्तू खाली फेकल्यावर वर येते. शाळेची मुलं कोल्ड्रिंकचे बिल्ले जे असतात, 5 रुपयाला 3-10 रुपयाला 6 विकायला बसतात एप्रिल मे महिन्यात. पूर्वी लोक 10 पैसे 20 पैसे टाकायचे, आता ते बंद झाले, आता ती झाकणे टाकतात. तर काही लोकांनी याची डुप्लिकेट माहिती बनवली. आर्थर इथे येऊन बसायचा, काही ना काही लिहायचा, लिहिताना त्याच्या पेनाचं टोपण खाली पडलं, ते वर आलं. त्यांनी कपडे वगैरे खाली फेकली, ती वर आली. म्हणून त्याला वाटलं मी वरती येईल, म्हणून त्यांनी उडी मारली आणि तो इथे मेला. म्हणून पॉइंटला नाव हे आर्थर सीट, हे चुकीची माहिती आहे. मुंबईला आर्थर रोड आहे, आर्थर जेल आहे, तसं त्याचं हे बसण्याचं ठिकाण, म्हणून आर्थर सीट पॉइंट आहे. जुने पिक्चर जो बघितले तुम्ही, आमने सामने, कटी पतंग, सौदागर, देवानंदचा गाईड पिक्चर, त्याच्यामध्ये हा जुना पॉइंट आहे. आता ह्याच्या खाली जो विंडो पॉइंट आहे, त्याला जायला उजवीकडनं रस्ता होता, पण 15 वर्षापूर्वी रस्ता तुटला, पायऱ्या वगैरे वाहून गेल्या, काही ऍक्सिडेंट झाले, त्या कारणाने तो विंडो पॉइंट बंद केलेला आहे. त्या झाडीच्या पुढे बघा, बारका डोंगर दिसतोय, तो चंद्रगड किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे जावलीचे राजे होते, चंद्रराव मोरे, त्यांनी जेव्हा शिवाजी महाराजांवर फितुरी केली, गद्दारी केली, तेव्हा ते त्या ठिकाणी जाऊन राहिले, म्हणून चंद्रगड किल्ला. काही लोक सुसाईड पॉइंट पण म्हणतात, काही लोक पाय घसरून लोक पडलेली आहेत, लोकांनी नाव दिले सुसाईड पॉइंट. म्हणजे इथून ना तुम्ही 10-12 किल्ल्यांना ट्रॅक वगैरे करू शकता, पण आता काय ते बघा, तो जी जागा पडलेली दिसते ना पुढं, तिथूनच उजव्या साईडनं बघा जरा गॅप दिसतोय. इथनं पुढे गेला की ते तानाजी मालुसरेंचं उंबरट गाव आहे. हा एक दिवसाचा ट्रॅक आहे, 5-7 तासाचा. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ट्रॅकिंग चालते, ऊन कमी असताना. परत राजगड, रायरेश्वर ह्या साईडला आला, तोरणागड इकडे, प्रतापगड आला, सरळ रायगड आणि कांगोरीगड आला. हे पोल्युशनमुळे जरा फटका बसलाय, काही दिसत नाहीये. हे ऑक्टोबरला तुम्ही आला ना, तर सह्याद्री पर्वताच्या 7 रांगा दिसतात. 50 रुपये तो माझ्या मागे जे तुम्हाला दिसून राहिला, तो हा महाबळेश्वरचा मेन पॉइंट आहे. जर तुम्ही दिवाळीमध्ये वगैरे आला, 10-11 महिन्यात वगैरे, तर तिकडे सह्याद्रीच्या 7 रांगा दिसते, मस्त मजा दिसते, भयंकर. महाबळेश्वरचा मेन पॉइंट पाहून झाल्यानंतर आम्ही चाललो सर तिकडे गाडीकडे, आणि आम्ही जाणार आहोत शॉर्टकट रस्ते ना, आता तर आम्हाला घेऊन जाणार आहे. महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी खूप फेमस आहे, आणि इकडे आम्ही दुकानात थांबलो स्ट्रॉबेरीच्या. इकडे भरत आहेत दादा, बिलकुल ताजे ताजे तोडून आणले आहेत. आम्ही घेत आहोत इकडे, जो बॉक्स आहे, जो बॉक्स आहे तो 30 रुपयाला एक बॉक्स आहे, आणि 50 रुपयाला तसे 2 बॉक्स आहेत. पाहू शकता तुम्ही क्वांटिटी. तर आम्ही आलो इकडे आता मंदिर पाहायसाठी, दुसरा स्पॉट आहे हा. आणि गाडी लावली इकडे पार्किंगला, इकडून यावं लागते, एंट्री करायला लागते 20 रुपये घेते एका गाडीची पार्किंगसाठी, आणि इकडून कोपच्यातून जावं लागते हा पायकडे.
मंदिराचं नाव आहे महाबळेश्वर मंदिर. त्या मंदिरावरनच गावाचं नाव आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर. ओरिजिनल मंदिर संपूर्ण काळ्या दगडांमध्ये, बाहेरचे कंट्रक्शन 1951 मध्ये केलेलं आहे. आतमध्ये जो देव दिसतोय समोर बघा डिस्प्लेला, स्वयंभू शिवलिंग 5,500 वर्षापूर्वीचं आहे. नॅचरली ऑटोमॅटिक प्रकट झालेलं आहे. त्रिगुणात्मक आहे, ब्रह्मा विष्णू महेश. 5 पांडवांचे जे गुरु होते धोम्य ऋषी, त्या धोम्य ऋषींनी स्वयंभू शिवलिंगाची पहिली पूजा केलेली आहे. आकार त्याचा रुद्राक्ष मणीसारखा आहे. तर समोर नंदी दिसतोय. नंदीच्या आतमध्ये गेल्यानंतर उजव्या साईडला शिवशयन कक्ष आहे, शंकरांची एक पूर्वीची आराम करण्याची जागा आहे. डाव्या साईडला काळभैरव आहेत, शंकरांचे अंगरक्षक बॉडीगार्ड. नंदीच्या समोर दोन्हीच्या मध्ये एक चौकणी जागा आहे एमटी. तिथं 6 जानेवारी 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आईची जिजामातीची सुवर्णकुल्या ह्या मंदिरात केली. सोन्याच्या नाईचे वजन 1 किलो आणि ते सोन्याला दान करून टाकलेलं आहे. मंदिराला महाबळेश्वर नाव काढलं. अतिबळी, त्यांचं मोठं युद्ध झालं. अतिबळी राक्षसाला इच्छा मरण मिळालं, त्याला ब्रह्मा विष्णू महेशांनी मारून टाकला. महाबळी राक्षस शंकरांना इथं शरण आला, इथं आम्ही असं काही कृत्य करणार नाही, पण आमच्या इथं काहीतरी अस्तित्व पाहिजे. त्याच्या नावानं महाबळेश्वर. भाई ये स्ट्रॉबेरी का झाड़ है, कैसे ज्यादा बड़ा नहीं होता, मैं जमीन से 7 से 8 इंच बड़ा इसका हाइट होता है. ऐसे इसका झाड़ अमेरिका इटली फोनर से आता है. इसके 2 महीने बाद हम लोग इधर लाके इसका प्लांटेशन करना चालू करते. स्टार्टिंग में इसको ऐसा व्हाइट कलर का फ्लावर आता है, फिर ऐसी छोटी ग्रीन स्ट्रॉबेरी निकलते हुए मोटे होने पर रेड हो जाती है. ऐसा उसको तोड़ के आइसक्रीम जूस मिल्सिक वगैरह पे बनाते हैं. अगर आपको स्ट्रॉबेरी में कुछ ट्राई करने का रहा इधर का स्पेशल आइटम, तो स्ट्रॉबेरी क्रीम और मलबेरी क्रीम ये दोनों ट्राई करने का, ये दोनों इधर का स्पेशल आइटम है. ऐसा इसका सीजन 6 महीने का होता है. 6 महीने में एक सिंगल सा प्लांट 2 से 2.5 kg स्ट्रॉबेरीज देता है. 6 महीने में 2 से 2.5 kg देता है. ये राजबेरी, यही है राजबेरी है. स्ट्रॉबेरी आम्हाला इकडे भेटला स्ट्रॉबेरी ज्यूस. आम्ही आता घेतला स्ट्रॉबेरी ज्यूस, इकडे मस्त लागतो तो, खाले प्याले. नॅचरल गणेश पॉइंट म्हणतात. डोंगराचा आकार आहे गणपतीच्या कोंडेसारखा. कालांतरांना ऊन पावसान झीज होऊन उजव्या साईडचा कानाचा भाग 16-17 वर्षापूर्वी कोसळलेला आहे. अरे लक्ष, नॅचरल गणेश पॉइंट म्हणजे डोंगराचा सेप आहे गणपतीच्या कोंडेसारखा. थोडं मुकुट आणि असं तुम्ही ऑक्टोबरला आला ना सेप बरोबर दिसतो. आणि दुसरी गोष्ट इको पॉइंट, त्या ठिकाणी आपण आवाज दिला 3 सेकंदात आवाज येत होता, इथं लगेच रिप्लाय येतो बघा. क्लायमेट वरती खेळ, क्लायमेट जरा पोल्युशन त्यामुळे कमी आवाज येतोय. आता इकडे लक्ष द्या, समोर बघा 2 नंबर डोंगर दिसतोय ना, पुढे कंट्रॅक्शन दिसतंय. आता आपण तिथून आलो ओल्ड महाबळेश्वर. आता हे उजव्या साईडला बघा, हे लेक दिसतोय डॅम, हे कृष्णा नदीचं पात्र आहे. कृष्णा नदी, आजी मावशी पुढे या. कृष्णा नदी म्हणजे पंचगंगा मंदिरात गेलो ना 7 नद्यांचा उगम, त्यापैकी ही मुख्य नदी कृष्णा.
इथून खाली वाई तालुका लागला की कृष्णा नदीवरती एक धरण बांधलं. या धरणाचं नाव आहे बलकवडी धरण. याच्यापेक्षा पुढे मोठं धोम धरण आहे. ही नदी जी आहे, हा डॅम झाला बलकवडी की पुढे धोम डॅम. धोम डॅम झाला की पुढे वाईला गणपती मंदिर त्याच्या शेजारून पुढे गेलेली आहे. चार महिने पाऊस असतो तो एक दीड महिना गणपती मंदिर मिनिमम पाण्यात असतं, एवढा पाऊस असतो ओव्हरफ्लो पाण्यात. आता ही नदी आहे ना मंदिरातनं उगम होऊन इथनं खाली वाई तालुका लागला. आपण उभे आहे महाबळेश्वर तालुका. वाय तालुका झाला की ही नदी गेली पुढे सांगली आलमट्टी डॅम. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, लास्ट बंगालच्या उपसागराला मिळते. आता समोर बघा टेंट हाऊस दिसत आहेत बघा. पुढे पर्यटक पण जातात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात क्लायमेटच्या हिशोबाने पर्यटक जातात. बाजीराव मस्तानी मूवी बघितलाय घोड्यावरचा शॉट आहे लास्ट, तो त्या ठिकाणावरचा आहे. मस्त बघा मांजरेकर, ते या ब्रिज वरची व्हिडिओ आहे. दबंग पिक्चर, हा दबंग एडिट केलं ब्रिज वरची. या धरणाचे दरवाजे समोर आहेत बघा तिथं. हे धरण इथं संपलं, याच्यापेक्षा मोठं पुढे धोम धरण. जिथं मी सकाळी तुम्हाला भेटलो त्या सिटीचं नाव मालकम पेट. आता लोकल लोकांनी त्याला नवीन महाबळेश्वर नाव दिलंय, नाही तर ते एका मालकम नावाच्या ब्रिटिश ऑफिसरने ते डेव्हलप केलं नवीन महाबळेश्वर. त्याच्या मुलगीचं नाव केट्स, तिथे बसण्याचं एक ठिकाण म्हणून केट्स पॉइंट. तर उजव्या साईडला लक्ष द्या, समोर बघा खाली पाणी दिसतंय ना, कृष्णा नदीवरतीच बांधलेला हा डॅम आहे. डावीकडे आपण बघितला तो बलकवडी डॅम, हा उजवीकडे धोम डॅम, हा मोठा डॅम आहे. समोर या डोंगराचा स्लोप दिसतोय बघा, त्या मार्गे तुम्ही आला, तो पसरणी घाट व्हायचा, तो चढून तुम्ही आला. अच्छा. आणि त्या स्लोप संपला की खाली वाई गाव लागतो, वाईला गणपती मंदिर आहे, त्याच्या शेजारून ही वाई आहे कृष्णाकडे. हत्तीच्या वरती अंबारी असती ना, तसा तो वरती केट्स पॉइंट आणलाय. आणि मधी जे होल दिसते त्याला निडल होल पॉइंट. आपल्या सुईला होल असतं ना, त्या प्रकारे होलाचा आकार कालांतरानं ऊन पावसान झीज होऊन कट होऊन ते आता होल पूर्वीपेक्षा मोठे झालंय. दिलाय ना हा ऑक्टोबरचा फोटो आहे. ग्रीनरी असते ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. हॅलो, तर हा जो आहे तो ह्या प्लेसचा लास्ट पॉइंट आहे. म्हणजे ह्या सेक्शनच्या असे खूप सारे सेक्शन आहेत, असे प्रत्येक सेक्शनवर छोटे छोटे असे स्पॉट आहेत, त्यापैकी हा एक लास्ट स्पॉट होता. आपण तुम्ही तुम्हाला दाखवला तर पाहू शकता इकडे तुम्ही, आणि तो तिकडे पहा. याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे त्या व्हिडिओमध्ये. हे इथली फेमस शॉप आहे, तिथं दुसरीकडेपेक्षा 10% डिस्काउंट आहे. घेणं नाही घेणं तुमच्यावर आहे, टेस्ट फ्री आहे. दुसरं इकडे आचार.